आटपाडी येथे कंपनीच्या जेसीबी वाहनाची तोडफोड, काचा फोडून केला निषेध व्यक्त करत काम बंद पाडलं. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे संतप्त नागरिकांनी राजपथ कंपनीच्या जेसीबी वाहनाची तोडफोड केली. काचा फोडून निषेध व्यक्त करत आंदोलकांनी रस्त्याचे काम बंद पाडले. अनेक वेळा मागणी करून ही नियोजित ठिकाणी रस्ता न करता अन्य ठिकाणी काम सुरू असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. अनिल शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणारे कार्यकर्ते हे खासदार संजय काका पाटील समर्थक आहेत. तोफ वडगाव ते दिगंजी महामार्गावर आटपाडीमध्ये काम बंद पाडण्यात आले आहे. पाडीचा जो आपल्या हक्काचा जो रोड होता, अण्णाभाऊ साठे चौक ते दांदरमाळा वडापात्र जो 400 मीटरचा आरसीसी रोड होता, सुसज्ज जो आटपाडीच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा रोड होता, त्याची लाईफ जवळजवळ 70-80 ते 100 वर्षे आयुष्य होतं. असा रोड आपला आटपाडीचा दुसरीकडे शिफ्ट केलेला आहे. जोपर्यंत तो आटपाडीचा रोड होत नाही तोपर्यंत आटपाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही, याची मी PWDला मी माहिती दिली होती आणि PWDने तसा मला शब्द दिला होता की आटपाडीमध्ये जोपर्यंत तो RCC रोड होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही. आणि जर तसा प्रयत्न केला तर ज्याची तोडफोड वाहनाचं नुकसान होईल त्याची सर्वस्व जबाबदारी PWD आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर होतील याची मी पूर्ण खात्री दिली होती. तरीसुद्धा या PWDने आणि या कॉन्ट्रॅक्टरनी ना इलाजाने काम चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथून पुढे काम चालू झालं तर अशा पद्धतीने वाहने फोडण्यात येतील. जोपर्यंत आटपाडीचा आमचा RCC रोड होत नाही तोपर्यंत कोणीही आलं काहीही झालं तरी हा रोड झाल्याशिवाय इथं काम चालू होणार नाही याची दक्षता PWD या प्रशासनाने आणि या कॉन्ट्रॅक्टरने घेण्यात यावी.